ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. वाढत्या शहरीकरणाबरोबर शहराचा विकास आणि अधिकृत गृहप्रकल्पांची आवश्यकता हे न सुटणारं समीकरण आहे. रेरा मनपाणी पर्यावरण परवानग्या घेऊन रितसर अधिकृत गृहप्रकल्प राबवताना बिल्डर अर्थातच विकासकाला गृहप्रकल्प पूर्ण झाल्यावर देखील सोसायट्यांकडून होणाऱ्या नाहक त्रासाचा सामना करावा लागतोय. अनधिकृत बांधकामाचा विळखा सर्वत्र पसरत असताना नामांकित बिल्डर शहराला नावारूपाला आणण्यासाठी कायदेशीर बाबींना तोंड देत गृहप्रकल्प राबवतात. गृहप्रकल्पामध्ये ठरल्याप्रमाणे ॲम्युनिटीज, पार्किंग, हॉल, वॉकिंग प्लाझा, जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, लिफ्ट, सर्व्हिस लिफ्ट आदी सुविधा पुरवत असतात. यावेळी फ्लॅट खरेदीदाराकडून मेंटेनन्स आणि सोसायटी अस्तित्वात आल्यानंतर देखभालीसाठी दर महिन्याला ठराविक मेंटेनन्स आकारला जातो. परंतु काही ठिकाणी एक वेळ मेंटेनन्स भरल्यानंतर फ्लॅट खरेदीदार सोसायटी अस्तित्वात आल्यानंतर मासिक देखभाल खर्च देण्यासाठी असमर्थता दाखवतात आणि सोसायटीचा देखभाल विकास कामे विना मोबदला करावी ही अपेक्षा करू लागतात. मुळात गृहप्रकल्पातील ॲम्युनिटीजचा देखभाल करणं ही सोसायटीची जबाबदारी असते. विकास कामे सोसायटी स्थापनेला परवानगी दिल्यानंतर सोसायटीकडून गृहप्रकल्पाची व्यवस्थित देखभाल होईल हीच अपेक्षा विकसक करत असतो. अनेक अडचणींवर मात करून गृहप्रकल्प नावारूपाला आणण्यासाठी बिल्डर दिवसरात्र मेहनत घेत असतो. नावारूपाला आलेला गृहप्रकल्प हाच त्या बिल्डरची ओळख असते. असे असताना देखील सोसायटीच्या नावाखाली काही फ्लॅट खरेदीदार कोणत्या ना कोणत्या निमित्तानं बिल्डरला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. बिल्डरच्या अथक परिश्रमानं सदनिका प्रकल्प नावारूपाला आला हे फ्लॅट खरेदीदार विसरून जातात आणि बिल्डरवर विनाकारण आरोप करण्यास सुरुवात करतात. नावारूपाला आलेला बिल्डर आपली प्रतिमा जपण्यासाठी काही वेळा बेकायदेशीर दबावाला बळी पडून सोसायटीच्या बेकायदेशीर मागण्या मान्य करतो. मनमानी मागण्यासाठी वारंवार सोसायटी बेकायदेशीरपणे बिल्डरला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असते. अशा सततच्या बदनामीमुळे नामांकित बिल्डर खचले आहेत. सोसायटीच्या बेकायदेशीर वर्तनाला आळा घालण्यासाठी नवीन कायद्याची आवश्यकता आहे. पुण्यात नुकतेच वानवडी येथील एका मोठ्या सोसायटीतील काही सभासदांनी नामांकित गोयल बिल्डरला त्रास देण्याच्या उद्देशानं मोर्चा आणि निदर्शने केली आहेत. बिल्डरनं गृहप्रकल्पाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं केल्यामुळे गृहप्रकल्प पुण्यात नावाजला गेला. एक रकमी भरण्यात आलेल्या मेंटेनन्स शुल्काची पैनापै देखभाल दुरुस्तीत खर्च करण्यात आली असताना सोसायटी आता देखभाल दुरुस्ती खर्च करण्यासाठी बिल्डरवर दबाव निर्माण करत आहे. बिल्डर नामांकित असल्यानं त्याची बदनामी केली की तो दबावात येऊन सोसायटीच्या बेकायदा मागण्या मान्य करेल असा समज सोसायटीतील काही असंतुष्ट सदस्य करत आहेत. हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सोसायट्यांकडून विकास कामाला वेटीस धरणं आता थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक कायदा हवा, नाहीतर नामांकित विकसक असेच नाहक बदनामीला बळी पडतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, रॉयल मीडिया न्यूज. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.